शीत सत्र के चौथे दिन महाअघाड़ी की बैठक होने जा रही है। बैठक में किसान कर्ज माफी, नागरिकत्व बिल जैसे विषयों पर चर्चा होगी। इस बात की जानकारी अजित पवार इन्होंने दी। संदर्भामध्ये काल मीटिंग त्या ठिकाणी होणार होती, परंतु काल काही ती मीटिंग होऊ शकली नाही। पवार साहेब हिंगण्याला गेले होते किंवा बाकीचे पण काही अनेक वेगवेगळे प्रकारचे त्यांची कामं होती। ती मीटिंग आज दुपारी त्या बाबतीतली होईल आणि साहेबांनी पण देशपातळीवर अनेक वर्ष काम केलेले पवारसाहेब त्यांचे पण कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काय मत म्हणणं आहे, कशा पद्धतीनं ती झाली पाहिजे, ही होत असताना नक्की फायनान्शियली बर्डन किती पडणार आहे, देत असताना कितपर्यंतची कर्जमाफी, ह्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात। कारण ज्यावेळेस आपण सरकारमध्ये नसतो त्यावेळेस एखादी गोष्ट बोलतो, परंतु सरकारमध्ये आल्यानंतर नक्की राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे, कितपत कर्ज राज्य सरकार उचलू शकतं, राज्य सरकारचं उत्पन्नाचे जे स्रोत आहे ते व्यवस्थितपणे चालू आहेत का, GST जो राज्य सरकारला केंद्राकडनं हिस्सा मिळत असतो तो हिस्सा पूर्णपणे आला आहे का, त्याच्यामध्ये काही दिरंगाई होती का। कारण हे सगळं करत असताना ज्या ज्या बँकांचं कर्ज आम्ही शेतकऱ्यांनी उचललेलं आहे त्या आमच्या शेतकऱ्यांना सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका ह्या दोन बँकांचाच कर्जाच्या बद्दलचा विचार केला जातो, इतर कर्जाचा विचार करण्याचं काही कारण नाही। आणि म्हणून नक्की तिथले आकडे किती आहे आणि साधारण कुठपासूनची तारीख त्याच्यामध्ये धरली गेली पाहिजे। आता मागं सरकार असताना भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सभागृहामध्ये असं सांगितलेलं होतं, आपण पण पत्रकारांनी ते ऐकलं होतं, 89 लाख शेतकऱ्यांना 37,500 कोटीची देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी, असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। परंतु सरकारमध्ये ह्या 7 लोकांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर असं समजतं आहे तेवढी रक्कम लागलेली नाही, तेवढे शेतकरी कव्हर झालेले नाहीत, त्याच्यामध्ये काही नियम लावले, त्या नियमामुळं अनेकांना अडचणी निर्माण झाल्या, अनेकांना वंचित राहावं लागलं। आणि ह्या सगळ्या बाबी फायनान्सच्या लोकांशी, सहकारी विभागाच्या लोकांशी आणि ह्यामध्ये जे जे विभाग संबंधित, जास्त करून सहकार आणि वित्त नियोजन हेच विभाग ह्याच्याशी संबंधित येतात, पण थोडा बहुत आला तर कृषीचा विभाग, अशा या विभागाची अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा त्या ठिकाणी चाललेली आणि त्यांच्याकडनं अंतिम चित्र स्पष्ट। कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरुवातीलाच त्यांनी अशा प्रकारची आम्ही घोषणा केलेली आहे। आमच्याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये आमचा जॉईंट मॅनिफेस्टो जो होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, त्याच्यामध्ये पण त्याचा उल्लेख आहे। त्याच्यामुळे आता हे तिन्ही पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेले असल्यामुळं तिन्ही पक्षाची भूमिका ही शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याच्याकरता कर्जमाफी दिली पाहिजे अशी स्पष्ट आहे, त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही। पण ह्या सगळ्या बाबी पूर्णत्वाला नेत असताना त्यांची जशी कर्जमाफी 3 वर्ष चाललेली आहे, म्हणजे त्यांनी मागे निवडणुकीच्या आधी देखील सांगितलं की अजूनही आम्ही कर्जमाफी आमची चालू आहे, त्यांच्या कर्जमाफीमध्ये एक गोष्ट होती की 4 लाख 5 लाख एखाद्याकडे कर्ज असेल तर 1.5 लाख रुपये त्यांना माफ केलं जाणार होतं, 4 लाखवाल्यांनी 2.5 लाख भरल्यावर 1.5 लाख रुपये मिळणार होते, 5 लाखवाल्यांनी 3.5 लाख रुपये भरल्यावर 1.5 लाख रुपये मिळणार होते। आम्ही मुख्यमंत्र्यांना सरकारला अशी विनंती केलेली आहे, तुम्हाला जी कर्जमाफी द्यायची त्या शेतकऱ्याला त्याचे पैसे भरायला न लावता वरचे जो काही तुम्हाला द्यायची ती सगळ्यांना सरसकट तेवढा रक्कम द्या, आणि मग राहिलेली त्यांचा जो आकडा असेल जास्त कर्ज असेल तर मग मात्र ते त्यांच्या एकंदरीत उत्पन्नाचा विचार करून त्यांची फायनान्शियल पोझिशन बघून ते त्यांचं बाकीचं राहिलेलं कर्ज देतील जास्त मोठा कर्जवाला। आणि जो मोठ्या प्रमाणावर 80% लहान आमचा जो शेतकरी आहे ज्याला आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणू शकतो त्या शेतकऱ्याच्या मात्र कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जो काही आकडा सरकारमधले प्रमुख चर्चा करून ठरवतील त्या पद्धतीनं तेवढं कर्ज सगळ्यांचं माफ होईल